मदतीला दुष्काळी भाग सरसावला. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. गेल्या काही दिवसांपासून सांगलीत सुरू असणाऱ्या पावसामुळे मिरज, पलूस, अन्य तालुक्यांना पुराचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विट्यातील प्रताप सुतार यांनी पुढाकार घेतला आहे. बिस्किट, ग्लुकोज पावडर, कपडे देऊन पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे. ज्यावेळी खानापूर आटपाडी भागात दुष्काळ होता त्यावेळी लोकांना चारा छावण्यासाठी भरघोस मदत केली. आज याच भागातील लोकांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. ही मदत करायला मिळणे हे भाग्यच आहे असं मत माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी व्यक्त केले आहे. 4 ते 5 दिवस झालं सातत्यानं अतिवृष्टी होत असल्यामुळं पूरग्रस्त पोझिशन पूर्ण आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जे नदीचा परिसर आहे तिकडे झालेले असल्यामुळे तिथल्या लोकांना जे दैनंदिन गरजा त्यांच्या अत्यंत अडचणीची अवस्था त्यांची झालेली आहे त्याला कुठेतरी हातभार लागावा, कुठेतरी मदतीची भूमिका असावी या दृष्टिकोनातून आमचे सहकारी आदरणीय प्रताप सुतार आणि त्यांच्याबरोबर काम करणारे सर्व त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे कुटुंबीय मित्रपरिवार यांनी आज सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी म्हणून मदत द्यायचं नियोजन केलेलं आहे. आणि आज इथं बिस्किट्स असतील, ग्लुकोजचे ग्लुकोज पावडर असतील, त्याच पद्धतीने काही कपडे असतील याच्या माध्यमातून त्यांना थोडीशी मदत देऊन रिलीफ देण्यासंदर्भात आज इथं सुरुवात केलेली आहे. एक अत्यंत सुप्त आणि चांगला उपक्रम त्यांनी केला त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं, विटेकरांच्या वतीनं मी त्यांचं देखील धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या माध्यमातून मी सर्वच नागरिकांना विनंती करू इच्छितो की अजून भरपूर तिकडं गरज आहे या सगळ्या गोष्टीची, तर जास्तीत जास्त सहकार्य तुम्ही याच्यामध्ये करावं. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावेत अशी जी म्हण आहे त्या पद्धतीनं तशी म्हटली तर आम्हाला संधी मिळत आहे या खानापूर तालुक्यावासियांना की ज्यावेळी दुष्काळी परिस्थिती होती, प्यायच्या पाण्याचं दुर्भिक्ष होतं त्यावेळी आटपाडी तालुका असेल, सांगोला तालुका असेल, जत तालुका असेल, कवठेमंगाल तालुका असेल, विविध ठिकाणी आमच्या तालुक्यातील अनेक गलाय बांधव असतील, नागरिक असतील, यांनी उत्स्फूर्तपणे चारा छावणींना मदत केली. आणि आता आम्हाला अशी संधी मिळते की जिथं आता भरभरून पाऊस पडतो आहे, अतिवृष्टी होते, तिथं पूर परिस्थिती आहे, तिथे मदत देण्याचा भाग्य म्हटलं तर आम्हाला लाभत आहे. त्यामुळे भगवंताचा आम्ही आभार मानतो की द्यायचेच काम आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. कुठली मदत आमच्यासाठी फक्त त्यांनी ब्लेसिंग्सच्या रूपात किंवा आशीर्वाद रूपी आम्हाला मिळावी एवढी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. तसेच ही मदत प्रसिद्धीसाठी नसून पूरग्रस्तांच्या मुखात एखादा घास जावा आणि यातूनच प्रेरणा घेऊन लोकांनी मदतीसाठी पुढे यावे म्हणून ही मदत केली आहे असं मत प्रताप सुतार यांनी यावेळी व्यक्त केले. आज परिस्थितीची हालाकीची परिस्थिती बघितली तर आम्ही आज हे फार छोटंसं काम केलेलं आहे, हे प्रसिद्धीचं काम नाही आहे. परंतु आज आम्ही हे कशासाठी करतोय की लोकांनी ही भरभरून मदत करावी आणि पूरग्रस्तांना जी लहान लेकरं बाळ आहेत त्यांना कुठंतरी छोटासा आमचा घास त्यांच्या मुखात जावा ह्या उद्देशाने आम्ही उपक्रम केलेला आहे. तरी माझं नागरिकांना आव्हान आहे की सर्व नागरिकांनी भरभरून मदत करावी पूरग्रस्तांना. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. Cheers to the team.